लोकसभा निवडणुकीच्या 7व्या टप्प्याचं मतदान काल संपन्न झाल्यानंतर विविध माध्यमांचे एक्झिट पोल आता येऊ लागले आहेत. TV9 पोलस्टारच्या एक्झिट पोल देखील आता आला असून त्याच्या अंदाजानुसार महाराष्ट्रामध्ये महायुतीला सर्वात मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला सर्वाधिक 25 जागांवर यश मिळेल अशी शक्यता वर्तवण्यात आली, तर महायुती 22 जागांपर्यंतच मजल मारू शकणार आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत ठाकरे गटाला तब्बल 14 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळं ठाकरे गट हा राज्यातील दुसऱ्या 2 नंबरचा मोठा पक्ष ठरणार आहे. ठाकरे गटामध्ये सध्या 5 विद्यमान खासदार आहेत, तर महाराष्ट्रातील फोडाफोडीच्या राजकारणाला सर्वसामान्य जनतेनं करारा जबाब दिल्याची शक्यता वर्तवण्यात येते. या निवडणुकीत ठाकरे गटाला 14 जागांवर यश मिळेल, तर याच निवडणुकीत अजित पवार गट भुईसपाट होण्याची शक्यता देखील या एक्झिट पोलद्वारे वर्तवण्यात आलेली आहे. अजित पवार यांच्या पक्षाला एकाही जागेवर यश मिळणार नाही असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्याउलट शरद पवार यांच्या गटाला तब्बल 6 जागांवर यश मिळण्याची शक्यता या एक्झिट पोलच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आली आहे. तर काँग्रेस पक्ष 5 जागांवर विजयी होईल असा अंदाज आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला 4 जागांवर यश मिळेल. सध्या त्यांच्याकडे 13 खासदार आहेत, मात्र त्यांना केवळ 4 जागांवर यश मिळण्याची शक्यता या एक्झिट पोलद्वारे वर्तवण्यात आलेली आहे. महाराष्ट्रातल्या 48 लोकसभा मतदारसंघामध्ये विजयाची शक्यता असलेले संभाव्य उमेदवार पुढील प्रमाणे आहेत. दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचे अरविंद सावंत आघाडीवर आहेत, तर शिंदे गटाच्या यामिनी जाधव पिछाडीवर आहेत. दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून शिंदे गटाचे राहुल शेवाळे आघाडीवर आहेत, तर ठाकरे गटाचे अनिल देसाई पिछाडीवर आहेत. उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे अमोल कीर्तिकर आघाडीवर आहेत, तर शिंदे गटाचे रवींद्र वायकर पिछाडीवर आहेत. बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचे नरेंद्र खेडेकर आघाडीवर आहेत, तर या ठिकाणी शिंदे गटाचे प्रतापराव जाधव पिछाडीवर आहेत. ठाणे लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचे राजन विचारे आघाडीवर आहेत, तर शिंदे गटाचे नरेश मस्के हे पिछाडीवर आहेत. कल्याण लोकसभा मतदारसंघातून शिंदे गटाचे श्रीकांत शिंदे आघाडीवर आहेत, तर ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर या पिछाडीवर आहेत. नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे हे आघाडीवर आहेत, तर शिंदे गटाचे हेमंत गोडसे हे पिछाडीवर आहेत. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे आघाडीवर आहेत, तर शिंदे गटाचे संदीपान भुमरे आणि MIM चे इम्तियाज जलील हे पिछाडीवर आहेत. हिंगोली लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचे नागेश पाटील आष्टीकर हे आघाडीवर आहेत, तर शिंदे गटाचे बाबूराव कदम हे पिछाडीवर आहेत. यवतमाळ लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचे संजय देशमुख आघाडीवर आहेत, तर शिंदे गटाच्या राजश्री पाटील या पिछाडीवर आहेत. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचे सत्यजित पाटील हे आघाडीवर आहेत, तर शिंदे गटाचे धैर्यशील माने हे पिछाडीवर आहेत. मावळ लोकसभा मतदारसंघातून शिंदे गटाचे श्रीरंग बारणे आघाडीवर आहेत, तर ठाकरे गटाचे संजोग वाघेरे पाटील हे पिछाडीवर आहेत. शिर्डी लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाघचोरे हे आघाडीवर आहेत, तर शिंदे गटाचे सदाशिवराव लोखंडे हे पिछाडीवर आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघातून शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे आघाडीवर आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनेत्रा पवार पिछाडीवर आहेत. शिरूर लोकसभा मतदारसंघातून शरद पवार गटाचे डॉ अमोल कोले हे आघाडीवर आहेत, तर राष्ट्रवादीचे शिवाजीराव आढळराव पाटील हे पिछाडीवर आहेत. उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून भाजपचे पियुष गोयल आघाडीवर आहेत, तर काँग्रेसचे भूषण पाटील हे पिछाडीवर आहेत. उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या वर्षा गायकवाड आघाडीवर आहेत, तर भाजपचे उज्ज्वल निकम हे पिछाडीवर आहेत. नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या डॉक्टर हिना गावित या आघाडीवर आहेत, या ठिकाणी काँग्रेसचे गोपाल पाडवी हे पिछाडीवर आहेत. धुळे लोकसभा मतदारसंघात भाजपचे सुभाष भामरे आघाडीवर आहेत, तर काँग्रेसच्या डॉक्टर शोभा बच्चाव या पिछाडीवर आहेत. जालना लोकसभा मतदारसंघात भाजपचे रावसाहेब दानवे आघाडीवर आहेत, तर काँग्रेसचे डॉक्टर कल्याण काळे हे पिछाडीवर आहेत. लातूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे शिवाजीराव काळगे हे आघाडीवर आहेत, तर भाजपचे सुधाकर श्रंगारे हे पिछाडीवर आहेत. नांदेड लोकसभा मतदारसंघातून प्रताप पाटील चिखलीकर भाजपचे आघाडीवर आहेत, तर काँग्रेसचे वसंतराव चव्हाण हे पिछाडीवर आहेत. अकोला लोकसभा मतदारसंघातून अनुप धोत्रे भाजप विरुद्ध अभय पाटील काँग्रेस अशी लढत झाली असून येथील अंदाज येणं बाकी आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघात
भाजपच्या नवनीत राणा आघाडीवर आहेत तर काँग्रेसचे बळवंत वानखेडे हे पिछाडीवर आहेत. नागपूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे नितीन गडकरी आघाडीवर आहेत तर काँग्रेसचे विकास ठाकरे हे पिछाडीवर आहेत. भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात भाजपचे सुनील मेंढे आणि काँग्रेसचे डॉक्टर प्रशांत पडोळे यांच्यात धडक झाली. येथील अंदाज येणं अजून बाकी आहे. गडचिरोली लोकसभा मतदारसंघातून भाजपचे अशोक नेते यांच्या विरोधात डॉक्टर नामदेव किर्सान यांच्यात धडक झाली. येथील अंदाज येणं देखील अजून बाकी असल्याचं या सर्व्हेमध्ये सांगण्यात आलंय. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर या आघाडीवर आहेत तर भाजपचे सुधीर मुनगंटीवार हे पिछाडीवर आहेत. पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपचे मुरलीधर मोहोळे आघाडीवर आहेत तर काँग्रेसचे रवींद्र धंगेकर हे पिछाडीवर आहेत. सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसच्या प्रणिती शिंदे आघाडीवर आहेत तर भाजपचे राम सातपुते हे पिछाडीवर आहेत. भिवंडी लोकसभा मतदारसंघात कपिल पाटील भाजपचे आघाडीवर आहेत तर शरद पवार गटाचे सुरेश म्हात्रे हे पिछाडीवर आहेत. दिंडोरी लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाचे भास्करराव भगरे आघाडीवर आहेत तर भारतीय जनता पार्टीच्या डॉक्टर भारती पवार या पिछाडीवर आहेत. रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपच्या रक्षा खडसे आघाडीवर आहेत तर शरद पवार गटाचे श्रीराम पाटील पिछाडीवर आहेत. बीड लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपच्या पंकजा मुंडे आघाडीवर आहेत तर इथं शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे हे पिछाडीवर आहेत. वर्धा लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपचे रामदास तडस आघाडीवर आहेत तर या ठिकाणी शरद पवार गटाचे अमर काळे हे पिछाडीवर आहेत. माढा लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाचे धैर्यशील माने हे आघाडीवर आहेत तर भाजपचे रणजित सिंह निंबाळकर हे पिछाडीवर आहेत. सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे हे आघाडीवर आहेत तर या ठिकाणी भाजपचे उदयनराजे भोसले हे पिछाडीवर आहेत. अहमदनगर लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाचे निलेश लंके हे आघाडीवर आहेत तर या ठिकाणी भाजपचे सुजय विखे पाटील हे पिछाडीवर आहेत. मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचे संजय दीना पाटील आघाडीवर आहेत तर भाजपचे मिहीर कोटेचा हे पिछाडीवर आहेत. पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपचे डॉक्टर हेमंत सावरा हे आघाडीवर आहेत तर या ठिकाणी ठाकरे गटाच्या भारती कांबळी या पिछाडीवर आहेत. सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून भाजपचे नारायण राणे आघाडीवर आहेत, या ठिकाणी ठाकरे गटाचे विनायक राऊत सध्या पिछाडीवर आहेत. जळगाव लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या स्मिता वाघ या आघाडीवर आहेत तर ठाकरे गटाचे करण पवार हे पिछाडीवर आहेत. सांगली लोकसभा मतदारसंघातून अपक्ष विशाल पाटील हे आघाडीवर आहेत तर या ठिकाणी भाजपचे संजय काका पाटील आणि ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील हे दोघेही पिछाडीवर आहेत. रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये ठाकरे गटाचे अनंत गीते आघाडीवर आहेत, या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे हे पिछाडीवर आहेत. धाराशिव लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर हे आघाडीवर आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अर्चना पाटील या पिछाडीवर आहेत. परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये ठाकरे गटाचे संजय जाधव आघाडीवर आहेत तर राष्ट्रीय समाज पार्टीचे महादेव जानकर हे पिछाडीवर आहेत. रामटेक लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे राजू पारवे आघाडीवर आहेत तर या ठिकाणी काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे हे पिछाडीवर आहेत. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून शाहू छत्रपती महाराज काँग्रेसकडून लढत आहेत हे आघाडीवर असून शिवसेनेच्या संजय मंडलिक हे सध्या पिछाडीवर असल्याचं या एक्झिट पोलद्वारे सांगण्यात आलं आहे.